हॅलो गाईज, तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनलवर. मी माझ्या किचन मध्ये एक नवीन प्रोडक्ट घेतलं आणि ते मला खूप जास्त आवडलं. मला असं वाटलं की तुमच्या सोबत ते शेअर करावं. तर मी घेतलेलं आहे अगारो ग्रँड प्रोफेशनल ब्लेंडर. अगारो ब्रँडचे 2000 वॅटचे प्रोफेशनल ब्लेंडर. अगोदर आपण याचे पार्ट्स आणि फीचर्स बघून घेऊया. हा आहे मशीनचा बेस. हा थोडा स्टडी आणि वजनदार आहे. तसेच या मशीन मध्ये 2000 वॅटची कॉपर वाइंडिंग मोटर असून याचा ब्लॅक कलर खूपच अट्रॅक्टिव्ह आहे. बेस मध्ये रबर ग्रिप अटॅच आहे, त्यामुळे आपण याला किचन आणि टेबलवर न हलता इझिली यूज करू शकतो. तसेच या मशीनची पॉवर केबल अशी रोल करून ही ठेवू शकतो. तसेच बेसला रिसेट बटन दिलेले आहे आणि त्यासोबतच प्रॉपर एअर फ्लो साठी वेंट्स पण दिलेले आहे. या ब्लेंडर मध्ये व्हेरिएबल स्पीड आणि पल्स ऑप्शन दिलेला आहे आणि इथे एक पॉवर बटन दिलेले आहे स्टार्ट आणि स्टॉप साठी. तसेच इथे एक नोब दिलेला आहे, आपण स्पीड लो किंवा हाय ऍडजस्ट करू शकतो. याचा लोवेस्ट परफॉर्मन्स पण खूपच छान आहे. आता आपण हे पुढे बघणारच आहोत. आणि याचा अजून एक महत्वाचं फंक्शन म्हणजेच पल्स. जर आपल्याला चटणी किंवा स्मूथी बनवायचा असेल किंवा आपल्याला फाईन टेक्स्चर द्यायचं असेल तेव्हा आपण याचा यूज करू शकतो. या ब्लेंडरचा जारची कॅपॅसिटी 2 लिटरची आहे. तसे ते BPA फ्री वर्सेटाईल आणि कार्बोनेट जार आहे. या जारची क्वालिटी एकदम मजबूत आहे. तसेच यावर मेजरमेंट स्केल सुद्धा दिलेली आहे. याच्या लीडमध्ये गॅस्केट दिलेले आहे जे आपण इझिली काढून वॉश करू शकतो. तसे हे आहे याचे स्टीम वेंट. गरम पदार्थ ग्राइंड करताना हे खूप यूजफुल असते स्टीम रिलीज करण्यासाठी. हे आहे ब्लेंडर टेम्पर. हे आपल्याला रेग्युलर मिक्सर ग्राइंडर सोबत येत नाही, तर हे आपण जार मधील कंटेंट मिक्स करण्यासाठी यूज करू शकतो, तेही मशीन ऑफ न करता. जारला स्पाउट्स अवेलेबल आहे, सो आपण इझिली पोर करू शकतो. याचे हे स्मॉल फीचर्स आहे ते खूपच युजफुल आहे आणि मला हे खूपच जास्त आवडले आहे. याच्या हँडलला रबर ग्रीप आहे, त्यामुळे आपली इझी आणि स्ट्रॉंग ग्रीप बसते आणि आपल्याला हाताला त्रास सुद्धा होत नाही. याचे ब्लेड्स 8 लिप्स आहे, ते पण स्टेनलेस स्टीलचे. आणि जारचा बेसला एक छोटा गेअर दिलेला आहे जो मशीनच्या बॉडीमध्ये लगेच फिक्स होतो. या ब्लेंडरचा जार काढायला आणि ठेवायला खूप इझी आहे. फक्त प्लेस करावा लागतं. ट्विस्ट आणि टर्न करण्याची काहीच गरज नाही, फक्त दिलेल्या 2 स्लॉटमध्ये प्लेस करायचे. मला या मशीनची सेफ्टी फीचर्स खूप जास्त आवडले आहेत. जसे की याचं टॉपला जार अटॅच नसेल तर हे स्टार्ट होणार नाही. तर आता आपण बघूया डेमो. सो आता आपण बनवणार आहे बेसन. त्यासाठी मी घेतली आहे चना डाळ. आता तुम्हाला विचार पडला असेल, बेसन ते पण मिक्सरमध्ये? तर हो, आपण बेसन बनवणार आहे ते पण याच मिक्सरमध्ये. याचा शार्प स्टेनलेस ब्लेड बघा किती इझिली आपल्याला बेसन बनवून देते. आता हे फक्त 20 ते 30 सेकंडमध्ये झालेले आहे आपले बेसन रेडी. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. बघा किती मस्त बेसन आपण घरच्या घरी बनवले आहे. आता आपण चला बनवूया व्हॅनिला बनाना मिल्क शेक. मी इथे एक मीडियम साईज बनाना घेतला आहे, 4 to 5 ice cubes, 3 to 4 scoop व्हॅनिला आईस्क्रीम आणि यामध्ये 180 ml मिल्क घेतले. लीड व्यवस्थित क्लोज केले आणि हे आपण मिक्सर ऑन केले. आता आपण हे मिक्स करण्यासाठी ब्लेंडर टेम्पर वापरू शकतो, ते पण मिक्सर ऑफ न करता. बघू शकता मला हार्डली 9 ते 10 सेकंद लागले हे बनवण्यासाठी आणि तेवढ्याच टाईममध्ये मी आईससुद्धा क्रश करून दिला. सर्व इन्ग्रेडियंट्स प्रॉपर ग्राइंड आणि मिक्स झाले. मी तर हेच सांगेल की हे खूप पॉवरफुल आणि प्रोफेशनल ब्लेंडर आहे आणि हो, खूप छान पद्धतीने वर्क करत आहे. आपण हे घरी पण यूज करू शकतो. फक्त याचा प्लग 16 ampere सॉकेटला लावायचा. 2000 वॅटचे ब्लेंडर आहे म्हणून. तसे तुम्हाला माझ्या या प्रोडक्टची लिंक जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे.